नमस्कार, मैं हूं शिरीष उपाध्याय और आप देख रहे हैं खबरदार। खबर पसंद आए तो चैनल को सब्सक्राइब जरूर करें। ट्रक से सीमेंट की बोरी गायब कर देने वाला ट्रक चालक गिरफ्तार। सोलापुर के एक गोदाम से 8 जून को 340 बोरी अल्ट्राटेक सीमेंट सांगली जिले के वीटा गांव में भेजा गया था, मगर ट्रक चालक दिलीप सोपान बागमणे ने उसमें के 250 बोरे बेच देने का मामला प्रकाश में आया है। इसकी शिकायत गोदाम के मालिक गुल मोहर शेख ने पुलिस में दर्ज कराई थी। मिली जानकारी के मुताबिक ट्रक बीटा गांव न ले जाकर चालक बागमोरे ने अपने घर के सामने खड़ा कर दिया था। इस बात की जानकारी मिलने पर ट्रक की चेकिंग की गई, जिसमें से 250 बोरी सीमेंट कम पाया गया। मंगलवेड़ा पुलिस ने आरोपी दिलीप सोपान को गिरफ्तार कर लिया है। त्या लोकांनाही खात्री झाली की या गावातला माणूस असल्यामुळे आणि त्यांनी कंपनीकडून डायरेक्ट मला सीमेंट मिळत असल्यामुळे मी ते स्वस्तात देतोय म्हणल्यामुळे त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, स्थानिक नागरिक असल्यामुळे। त्यामुळे आम्ही फसलो गेलो असं त्यांनी स्पष्ट कबुली दिली। आणि त्याची किंमत काय होती टोटल? सगळ्या टोट म्हणजे जे चोरीला गेलेले आहेत त्या पोत्यांची किंमत 250 पोत्यांची सरासरी 300 प्रमाणे धरली तर 75,000 रुपये किंमत होते। तर 75,000 रुपयाच्या सिमेंटची चोरी झालेली होती आणि म्हणजे अपहार झालेला होता। यांनी त्याच्या विश्वासाने त्याच्याकडे दिलेल्या ट्रकमध्ये दिलेला जो मालाचा आहे तो अपहार केलेला आहे आणि त्या अपहारात जी झालेली जे पोती होती ती सर्व रिकवर झालेली आहेत आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। आरोपीला 14 तक्रम पोलीस कस्टडी असल्यामुळे आणखीन त्यांनी या पद्धतीचे काय गुन्हे केलेले आहेत का याबाबत सखोल तपास सुरू आहे। शोलापूरचे शाहजहान अत्तार खबरदार। देखते रहिए खबरदार, रहिए खबरदार।